हॅलो गाईज, दिस इज श्रद्धा अँड वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये हा गाजरचा हलवा आपण कसा बनवला हे पाहणार आहोत. हा हलवा मी अगदी 3 ते 4 इन्ग्रेडियंट्सपासून बनवला होता आणि इतका डिलिशियस झाला होता की काय सांगू. चला तर फटाफट रेसिपी पाहूयात. या ठिकाणी मी 1 किलो गाजर घेतले आहेत आणि त्याच प्रमाणात मी ही रेसिपी सांगणार आहे. तर सगळ्यात आधी गाजर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्या सगळ्यात वरची लेअर जी असते ती मी सोलून घेतलेली आहे आणि त्यानंतर गाजर किसून घेतलेले आहेत. आता तुम्हाला आवडतो तो किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल तो सुकामेवा इथे कट करून घ्यायचा आहे. मी इथे बदाम आणि काजू घेतलेले आहेत. आता गॅस चालू करून कढईमध्ये मी 2 चमचे तूप तापवलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये सुकामेवा घालून तो परतून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तूप कमी किंवा जास्त यूज करू शकता, फक्त ते गाजर परतण्यासाठी सफिशियंट असलं पाहिजे. आता या ठिकाणी मी किसलेलं गाजर ॲड करत आहे आणि कमीत कमी 10 मिनिट तरी हे गाजर परतून घ्यायचं आहे. लगेचच दूध टाकून शिजवण्याची घाई नाही करायची, यामुळे काय होईल तर तुपाचा फ्लेवर पूर्ण गाजरामध्ये उतरेल आणि खूप खमंग आपला हलवा लागेल. तुम्ही पाहू शकता की 10 मिनिट परतून घेतल्यानंतर गाजराचा रंग कसा चेंज झालेला आहे. आता यावेळी आपण दूध ॲड करू शकतो. मी 1 किलो गाजरांसाठी 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे. शक्यतो दूध गरम करून टाकायचं, म्हणजे ते टाकल्यानंतर फुटल्यासारखा नाही दिसणार. आता 10 मिनिटाकरता झाकण ठेवून गाजर दुधामध्ये शिजू द्यायचं. तुम्ही पाहू शकता दुधाचं प्रमाण इथे कमी झालेलं आहे. तर अशा वेळी आपण साखर ॲड करू शकतो आणि याच वेळी आपल्याला इलायची पावडर टाकायची आहे, पण ती इंडिव्हिज्युअली मिक्सरमध्ये बारीक होत नाही, त्यामुळे मी थोडंसं साखरेचं प्रमाण आणि त्यामध्ये इलायची टाकलेली आहे आणि ते बारीक करून घेतलेलं आहे. आता मी 1 किलो गाजरासाठी 1/2 किलो साखर वापरलेली आहे. एवढी साखर 1 किलोच्या गाजरच्या हलवासाठी सफिशियंट असते, कारण गाजरामध्ये मूळचा त्यांचा गोडवा असतो. जर तुम्हाला याहून मिष्ट गाजर हलवा खायला आवडत असेल तर तुम्ही अजून साखर ॲड करू शकता. आता साखर टाकल्यानंतर परत हलव्यामध्ये पाणी सुटायला लागतं, ते थोडंसं कोरडं होईपर्यंत इथं परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पाणी पूर्ण आटेपर्यंत मी इथं परतून घेतलेलं आहे आणि इतका सुगंध सुटला या हलव्याचा की काय सांगू. माझ्या तर तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे आणि टिप्स आणि ट्रिक्स हेच सांगितलेली आणि अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये होणारी ही गाजर हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे प्लीज सांगायला विसरू नका. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू सो मच.